औ साहिब, औसाहेब, लाल महालाच्या मोहिमेचं नेतृत्व आम्ही करणार हे ऐकताच आमच्या काळजीपोटी आपण नकार दिला. मोहीम जोखमीची आहे, जीवावरची आहे, आणि म्हणून आपल्याला आमची काळजी वाटणंही स्वाभाविक आहे. परंतु औसाहेब, आम्ही करावं तरी काय? उंबरखिंडीत मुघली फौजेला आम्ही कोंडून मारलं, तेवढी जरब बसव. स्वराज्यावर आक्रमण म्हणजे आत्मघात हे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा आमचा मनसुबा होता. उंबरखिंडीत मुघली फौज पाणी पाणी करत तडफडली, पण शाहिस्ते खान सुधारला नाही. आफाट फौजेच्या बळावर त्यानं कोंढाणा, सुपे, उत्तर कोकण अशा एका पाठोपाठ एक मोहिमा काढल्या. औसाहेब, तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सरदाराशी आम्ही झुंजण्यात वेळ खर्च करत राहिलो तर मोगल कधी आणि कसे संपणार? आणि म्हणूनच थेट लाल महालात घुसून खासा शाहिस्ते खान तलवारीखाली घेण्याचा आम्ही मनसुबा आखला. जर शाहिस्ते खानालाच मराठ्यांच्या तलवारीचं पाणी पाजलं तर मुघलांचा माज उतरेल आणि स्वराज्याचा धाक निर्माण होईल. गनिमांना धाक दाखवण्यासाठी, स्वराज्यासाठी तुम्ही मोहिमेवर स्वार होता. तुमच्या मोहिमा जिकिरीच्या, धोक्याच्या, जीवावरच्या असतात. प्रत्येक मोहिमेतून सुटताना तुमचा पुनर्जन्म होतो राजे. परंतु त्या पुनर्जन्माच्या प्रसूती वेदना आम्हा सोसाव्या लागतात. औसाहेब, आपल्या वेदना आम्ही समजू शकतो आणि आपली आज्ञा आम्हाला शिरसावंद्यच आहे. परंतु औसाहेब, केवळ आमची आई म्हणून विचार करण्यापेक्षा स्वराज्याची आई म्हणून विचार करावा. तुम्ही मनात आणाल ते सर्व पार पाडाल याची आम्हास खात्री आहे. तुमच्या पराक्रमाना आम्हा स्वराज्याच्या औसाहेब होण्याचं भाग्य लाभलं. परंतु स्वराज्य राखण्यासाठी, ते वाढवण्यासाठी राजे तुम्ही हवे आहात हे ध्यानात असू द्या. औसाहेब, आपली चिंता, तळमळ, स्वराज्याबद्दलचा दीर्घकालीन विचार सगळं सगळं जाणतो आम्ही. परंतु औसाहेब, या मोहिमेत लाल महालाची खडानखडा माहिती असणं गरजेचं आहे. आणि ही माहिती आमच्या व्यतिरिक्त फक्त बाळाजी आणि चिमणाजी मुद्गल देशपांडे यांनाच आहे. पण औसाहेब, ते दोघेही तलवारीचे धनी नाही. तानाजी, नेतोजीराव, मोरोपंत, सर्जेराव, येसाजी हे सगळे तलवारीचे धनी आहेत. परंतु त्यांना लाल महाल ठाऊक नाही आणि म्हणूनच या मोहिमेचं नेतृत्व फक्त आम्हीच करू शकतो. औसाहेब, लाल महाल आमचं घर, पायाखालचा सराव. जेवढ्या सफाईनं ही कामगिरी आम्ही पार पाडू शकतो तेवढं कुणालाही जमणार नाही. औसाहेब, आमच्या शब्दाखातर संसारावर निखारा ठेवू पाहणारे आमचे सवंगडी या मोहिमेचा विडा उचलतीलही. परंतु जरा जरी गफलत झाली तरी होत्याचं नव्हतं होईल. जीवाभावाची माणसं गमवावी लागतील. औसाहेब, एका शिवाजीसाठी एवढ्या लेकरांचा जीव पणाला लावाल तुम्ही? राजे, स्वराज्याचा विचार करता या मोहिमेत शौर्य, ताकद, पराक्रम, धैर्य आणि बुद्धिमत्ता यांचा कस लागणार आहे. परंतु प्रसंगावधान हे जास्त गरजेचं आहे, जे तुमच्यात कमालीचं आहे. मोहिमेत कोणत्याही क्षणी बाका प्रसंग उद्भवू शकतो, जिथे योग्य निर्णय घ्यायची गरज आहे, जे तुमचं कसब आहे राजे. राजे, तुम्ही योजलेल्या मोहिमेत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
आई भवानीची कृपा आणि आमच्या मायेचं कवच खानालाच काय काळालाही फोडता येणार नाही। राजे आम्ही तुम्हास आज्ञा करतो, शाहिस्त खान नावाच्या मुघली मदमस्त हत्तीची शिकार करा, तीही त्याच्या कळपात घुसून। फतेह खान है हम, फतेह हमारी कदम चूमती है, उमराव नवाबे आजम शाहिस्ते खान साहब के चहीते हैं हम, और हमारे अब्बा जान बादशाह औरंगजेब थे, मुगल सल्तनत के आला सिपे सालार है वो, और आप हमारे फौज के सूबेदार उसे बर्बाद करने में तुले हुए। सरार लश्कर होते हुए भी वो शिवा तुम्हें शिकस्त देता है, हर पल हिम्मत से तलवार चलाना सीखो, हिम्मत से लड़ोगे तभी तभी शिवा पे फतेह पाओगे। तुम सब नाकारा हो, सब सब शिवा पे जीत ना पा सके तो हमारी इस पुणे की छावनी का तो ध्यान रखो, हमारे और अब्बा जान के हिफाजत का इंतजाम करो, लाल महल के चारों ओर चौकियां खड़ी कर दो, एक भी बाहर का आदमी छावनी में नहीं आना चाहिए। रात को गश्त करने वाले फौज को शाही परवाने दिए जाए, और अगर शाही परवाना ना हो तो किसी को भी छावनी में अंदर नहीं लिया जाए, अगर किसी पर भी शक हो फौरन कत्ल कर दो। याद रहे हमारी और अब्बा जान की हिफाजत करनी है तुम्हें। फतेह खान इतनी त्योरियां क्यों चढ़ी है? किससे डर लग रहा है तुम्हें इतना? अब्बा जान पर... 1 लाख ही फौज है हमारे पास, किसमें है इतनी हिम्मत जो यहां पे आए? दूर दूर तक मुगली डेरे बसे हैं, मर हटे तो क्या पंछी भी यहां पर नहीं मार सकते। किसकी शामत आई है जो यहां आने की हिम्मत करेगा? है किसी में इतना रुतबा? नहीं, हमारे जानशीन होने के बावजूद तुम्हारी आंखों में हमें बुजदिली क्यों नजर आ रही है? क्यों इतना डर रहे हो? जाओ जाके आराम करो। एकूण कामगिरी जरा अवघडच आहे। हो पण अशक्य नाही आहे, आम्ही आपले नियोजन जाणतोच, आणि सोबतीला तितकेच ताकदीचे शिलेदार देखील आहेत। पण राजे कोणकोण शिलेदार आहेत संगती? ज्यांच्या नुसत्या नावानं शत्रूला धडकी भरते आणि ज्यांना आमची सावली समजलं जातं, ते सरसेनापती नेतोजीराव पालकर, ज्यांची एकाग्रता कधीही भंग पावत नाही, असे शस्त्र आणि शास्त्र दोन्हीचे जाणकार असलेले आमचे प्रधान पंत मोरोपंत पिंगळे। अफाट ताकदीचे आमचे बालमित्र सुभेदार तानाजीराव मालुसरे। शत्रूचा वार आमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तटबंदी म्हणून उभे राहणारे आमचे अंगरक्षक येसाजी कंक। स्वराज्याचा भगवा दौलत ध्वज खाली पडू न देणारा, त्यासाठी जीवाची बाजी लावणारा सरजेराव जेथे, ज्याचा सुरा अंधारातही आवाजाचा भेद घेतो असा चांदजी जेथे, आणि आवाज न करता बिबट्यासारखी शत्रूची मानगुट पकडणारा कोयाजी पांधर।
गुस्ताख प्रेम रबक कौन है तुम? मैं सदोबा माली। माफ माफ माफी माफ माफी अब्बा जान हमारे कोते बाजों पे कभी भरोसा नहीं करते। जब भी हम कुछ करने लेते हैं हमेशा टोक देते हैं। पहले कहते थे दक्खन के मुहिम के सिपे सालार तुम रहोगे, फौज की तरफ ध्यान देने के लिए कहते थे, और अगर फौज के किसी सूबेदार को कुछ कह दिया तो उल्टा हमें ही डांट दिया। हजरत, अब्बा जान की बात अब दिल पर मत ली। अगर अब्बा जान कुछ बोलते हैं तो उसकी जरूर कोई वजह होगी। खाक वजह होगी, उस सिवा पर एक फतेह नहीं पाई ना करो ने। अब्बा जान खुद कुछ नहीं करते और हम करें तो हमें भी नहीं करने देते। शायद उन्हें हमारी होशियारी पे यकीन ही नहीं। ऐसा नहीं है, उन्हें आप पर फक्र है, आपकी होशियारी पर नाज है, आपकी जंग बहादुरी से वाकिफ है वो, आपकी कद्र करते हैं वो। अरे क्या खास कद्र करते हैं? ऐसा होता तो हमारा साथ देते, ना कि सबके सामने हमें बोलते। उस सिवा को बहुत हल्के में ले रहे ये लोग। वो अफजल खान का कत्ल कर सकता है तो कुछ भी कर सकता है। हमारी बातें नहीं समझना चाहते तो जहन्नुम में जाए। बहिर्जी, या मोहिमेची सगळी भिस्त तुमच्यावर आहे। पुण्याच्या छावणीत पेरलेल्या आपल्या हेरांकडून माहिती घ्या, ध्यानात ठेवा, कोणतीही माहिती सुटता कामा नये। बहिर्जी, या सगळ्या माहितीवर या मोहिमेचं यश अवलंबून आहे। राज, गोर लावून घेऊ नकासा, समधी माहिती येळच्या येळी मिळेल। शाहिस्तेखानाचा दिनक्रम काय, त्याची सुरक्षा व्यवस्था कशी आहे, त्याचे अंगरक्षक किती, लाल महालातल्या रोजच्या जाण्या येण्यातल्या आसामी कोण, बित्तम बातमी हवी आहे। जी राजा। अरे ओ, सावध असा, पुण्यात लाखाच्या फौजेत शिरताय तुम्ही। याची फिकीर नाही राजा, मराठा सरदार आहेत आणि मराठ्यांची फौज भी आहे तिथं। विनीच्या फौजेत होतो रात्री गस्तीला, अशी पतवणी सोडतो। आणि तसं बी राजा, ही मुघलांची फौज एका ठिकाणी थांबू थांबू पारा तर सुस्तावली आहे, या लाखाच्या दबगड्यात होऊन जाईल समज। बहिर्जी, तरी एक अडचण आहे। कोणती राज? आम्हाला जो आणि जसा आठवतो त्यानुसार ही लाल महालाची प्रतिकृती आम्ही बनवली, पण आता एक वर्षापेक्षा जास्त काळ शाहिस्ते खान लाल महालात वास्तव्याला, त्याने वाड्यात जे काही बदल केले असतील तर त्याचीही माहिती मिळणं गरजेचं आहे। पण एवढ्या कडेकोट बंदोबस्तात लाल महालात शिरून माहिती काढणं अशक्य। बहिर्जी, लाल महालात कामाला असलेल्या एका माणसाला इथं आणू शकाल? वय राजा, कोण आहे तेवढं सांगा। सदोबा माळी। पत्ता 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 सांगताय सका। बोलो। बुरुड्याकडे जायचे, समधीकडे छावण्यात हायती, काकसनी शोधायचे,
परसाद द्यायचा देव को पण क्या क्या बोल रहे हो देव लाल महाल इकडेच आहे का हा जाऊ द्या की वहां बुरट्याकडे तिकडनं जात्यात जाऊ द्या की उपकार झाले लई लई उपकार झाले इतला पांडुरंगा पांडुरंगा कौन है ये अरे अरे कौन है तू आणि मला इथं कशा पाहिजे आणलं या काय करणार आहे तुम्ही माझं बाबा वडीलधाऱ्यांनी लहानांचे पाय धरायची रीत नाही बाबा आपल्याकडे बाबा तुमच्या डोळ्यात देखत लहानाचे मोठे झालो आम्ही लाल महालात लाल महालातली तुमची बाग काय म्हणते मोगऱ्याला तशीच फुलं येतात अजून ती फुलं काय जाळायची वय आता राजा त्या खानानं लाल महालाची पाठवलाय बघा ओ जिथ देवघर होत तिथं आता जनन खाना झालाय जिथ सकाळ संध्याकाळ धूप दीप लावलं जायचं तिथं आता अत्तरांची उधळण होतीय जी फुलं देवावर वाहिली जायची तीच फुलं आता पेगमांची आणि नाचणार निच्या पायावर चाकया राजा जिथं पोथी वाचली जायची तिथं आता चाळ घुंगरांचे आवाज घुमताय पार रया गेली हो लाल महालाची आहे राजा आता समद पुण्यास ओसाड झाले हो राजा त्या खानाच्या जाचातून सोडवा समद्यास मी सोडवा बाबा त्यासाठीच आणलंय तुम्हाला इथं त्या मोगलशाहीच्या मदमस्त हत्तीची शिकार करायची आहे तेही कळपात घुसून मदत कराल आमची या कामात तो शाहिस्ता खान काय हत्ती आहे वय सुस्तावलेला रेडा आहे त्यो राजे तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते बाबा हे बहिरजी नाईक यांना मदत करायची आमच्या नायकांना आपला लाल महाल आतून बाहेरून नीट दाखवायचा हे तुमचे पुतणे आहे असं सांगून बरोबर ठेवायचं आणि काळजी करू नका
त्या शाहिस्ते खानाचे दिवस आता भरले.